पुढची बातमी. आर एम धारीवाल फाउंडेशनचा शैक्षणिक शिष्यवृत्तीचा सोहळा पुण्यातील माणिक हाऊस इथं पार पडलाय. आर एम धारीवाल फाउंडेशनच्या वतीनं शेतकरी आणि मजुरांच्या 900 विद्यार्थ्यांना तब्बल 1 कोटी रुपयांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचं वितरण करण्यात आलंय. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर मुळशी पॅटर्न फेम सिने दिग्दर्शक प्रवीण तरडे, इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन, आर एम फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल आणि उपाध्यक्षा शोभा धारीवाल यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचं वितरण करण्यात आलंय. महापौरपदी विराजमान झाल्यानंतर महापौर मोहोळ यांचा हा पहिलाच सामाजिक उपक्रम आहे. कार्यक्रमा ठिकाणी आल्यानंतर खूप चांगलं वाटलं की व्यवसायामध्ये एका विशिष्ट ठिकाणी पोहोचल्यानंतर सुद्धा समाजाचं मन ओळखण्याचं काम आणि सामाजिक बांधिलकी जपून त्याच्यासाठी काम करण्याचं काम मला असं वाटतं आर एम फाउंडेशन करतंय. त्यांचे सर्व मंडळी जी काही काम करतात हे मनापासून खूप या ठिकाणी भावलं आणि गेले 15 वर्ष सातत्यानं हजारो विद्यार्थ्यांचं करिअर त्यांनी घडवलं, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि मला असं वाटतं अत्यंत कौतुकाची बाब आहे. आणि मुलं आणि मुली आयुष्यभर मुळात समाजामध्ये ज्या घटकांना जे आवश्यक आहे तेच ही मंडळी देत आहेत आणि खरंच ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, ज्यांना खूप कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे अशा विद्यार्थ्यांना निवडून त्यांचं खऱ्या अर्थानं ही मंडळी त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देतात आणि त्यांना मदत केल्यानंतर त्यांचं भविष्य हे देशाचं एक चांगला नागरिक घडवण्याचं काम या ठिकाणी ते करतात, त्याचं निश्चित मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. ती घोषणा ही आहे की बघा, आम्ही इंद्राणी बालन फाउंडेशन जे आहे ते फक्त सामाजिक कार्य गाव दुर्गम भागात करते, म्हणजे सायकल वाटप असू द्या किंवा याची वाटप असू द्या, काय म्हणतात आपलं कम्प्युटरची वाटप किंवा स्वयंसिद्ध किट, ते आम्ही ग्राउंड लेवलपर्यंत पोच करतो. पण एज्युकेशनमध्ये स्कॉलरशिपसाठी आमच्याकडे भरपूर प्रपोजल्स येतात पण आपण स्कॉलरशिप असं युनिट करत नाही कारण आमच्याकडे मॅनपॉवर तेवढी नाही आहे आणि मॅनपॉवर असून पण हे आमचं नाही आहे, आमचं दुर्गम भागात किंवा ग्रामीण भागात जास्ती काम आहे. तर आर एम डी फाउंडेशनला दर वर्षी इंद्राणी बालन फाउंडेशनकडनं 25 लाख रुपये देण्यात येईल, ज्यातून 100 विद्यार्थी ते निवड करतील आणि त्यांना स्कॉलरशिप वाटप करतील. नाही, माझे वडील नेहमी मला म्हणतात की परिस्थिती ही जी आहे ती बदलत राहते, चांगलं आणि वाईट कधीही फिरू शकतं. तर नेहमी मला सांगतात की दगडावर जर पडली तर दगड फुटला पाहिजे पण तू नाही फुटली पाहिजे, आणि हे सगळ्यांना अप्लाय होतं असं मला वाटतं. ॲक्च्युली आमचं फाउंडेशन हेल्थ आणि एज्युकेशनमध्ये काम करतं, तर आज त्यातला एक भाग म्हणजे हा एज्युकेशनचा आहे. 2004 आम्ही ही स्कीम सुरू केलेली आहे आणि दरवर्षी आम्ही 1 करोड रुपयापर्यंतची फंड बाजूला ठेवलेला असतो आणि तो आम्ही वापरत असतो. तर ह्यावर्षी 888 मुलांना स्कॉलरशिप देऊन झालेली आहे. 1500 मुलं आले होते, त्यातले हे लायक ठरलेले मुलं 888 होते आणि त्यांना 75 लाखापर्यंतची शिष्यवृत्ती देऊन झालेली आहे. हो नाही, आणि माझं हे ऑब्झर्वेशनच आहे आणि मी त्याच प्रकारचे लोक निवडते की शेतकऱ्यांची मुलं इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षणाकडे वळालेली आहेत आणि परिस्थिती नसताना सुद्धा ते आई वडील त्यांना शिकवत आहेत आणि मॅक्झिमम मुलीसुद्धा ह्याच्यात इतकी मोठी मोठी स्वप्न घेऊन पुढे जातात. आणि मला वाटतं आमचं फाउंडेशन त्यांना मदत करते, ह्याच्यात मला खूप अभिमान वाटतो.